जळगाव नंदुरबार जिल्ह्यात भाजपा नगरसेवकाने तलाठी पदावरील आदिवासी महिलेला अमानुषपणे मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ करून विनयभंग केला। महिलेचा अपमान करणाऱ्या नगरसेवकास कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष वंदना चौधरी यांनी जिल्हा अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनाचा आशय असा होता की नंदुरबार जिल्ह्यात भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांनी 5 जून रोजी शासकीय कर्मचारी निशा पावरा या तलाठी आदिवासी महिलेला अमानुषपणे मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला। त्यामुळे ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। भाजपाची प्रवृत्तीच महिलांना छळण्याची असल्याचं अनेक पुरावे समोर आलेत। जळगाव जिल्ह्यातील समस्त महिला वर्गाच्या वतीनं या घटनेचा आम्ही निषेध करतो। आपल्या पुण्याला ज्या आपले फॅक्टरीमध्ये आग लागली त्यात 15 महिला मजुरांचा भरपडून जळून मृत्यू झाला। त्याबद्दल आणि त्याच्यात 15 महिला आणि 3 पुरुष असा एकूण 18 लोकांचा जो मृत्यू झालेला आहे त्यांना एक श्रद्धांजली अर्पण करतो। आणि दुसरं असं की आज जळगावला राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि युतीतर्फे आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये ज्या भाजपचे नगरसेवक आहे गौरव चौधरी यांनी आमच्या तलाठी महिला आदिवासी महिला भगिनी निशा पावरा ह्या वाळू तस्करी चालू असताना तपासणीसाठी गेल्या असता तिथे त्यांनी चौकशी केल्यावर तिथला जो ड्रायव्हर आहे तो तिथं पळून गेला आणि भाजपचे जे नगरसेवक जे मालक होते ते तिथं आले आणि त्या महिला तलाठीला शासकीय कर्मचाऱ्यांना अगदी गलिच्छ भाषेमध्ये जातीवाचक शिवीगाळ करू लागले। याचा त्यांचा वाद एवढा विकोपाला गेला की खूप खालच्या थरावर बोलल्यानंतर त्या महिलेने त्याही काही बोलल्या तर यांनी डायरेक्ट त्या महिलेला मारहाण केली। महिलेच्या अंगावर हात उचलणं ही भारताची आपली संस्कृती नाही आहे पण भाजपची ही संस्कृती दिसू लागली आहे की एका महिला पदाधिकाऱ्याला शासकीय कर्मचाऱ्याच्या अंगावर हात उचलणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि त्याची शिक्षा त्यांना झालीच पाहिजे। आजच्या पेपरला बातमी आली की त्यांना अटक झाली पण आम्ही राष्ट्रवादी महिलांकडनं आम्ही त्याचा निषेध नोंदवतो आहे। फक्त अटक करून फायदा नाही आहे त्याचे त्यांना कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे आणि कुठंतरी या गोष्टीला आळा बसला पाहिजे की का महिला पदाधिकाऱ्याला तुम्ही अंगार हात उचलणं हा सगळ्यात मोठा। या नाराधमास कठोरातली कठोर शिक्षा करण्यात यावी। या प्रकरणात दिरंगाई झाल्यास निषेधार्थ मोर्चा काढण्यात येईल। या महिलेस तात्काळ योग्य तो न्याय मिळावा असं राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे। याप्रसंगी मीनाक्षी चव्हाण, दीपिका भांबरे, सलीम इनामदार, YS महाजन आदी उपस्थित होते। न्यूज 15 मराठीसाठी काशीनाथ चव्हाण, जळगाव।